हो राम राम शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहे आमच्या शेतात, हरभऱ्याच्या शेतात। डुकरं आले नाही पाहिजे शेतात, डुकरं हरभरा खाल्ला नाही पाहिजे, त्यासाठी डुकराच्या संरक्षणासाठी आम्ही हा नवीन प्रयोग केला। तर याच्यामध्ये हे LED लावलेले आहेत पूर्ण शेतामध्ये, पूर्ण शेतात हे LED चालू पण होत आहेत। हे LED असे अशा प्रकारे लावले, हा असा LED आहे, याला 12 व्होल्टचं बॅटरीचं सर्किट म्हणजे सप्लाय दिला आपल्या फवाऱ्याचे, आणि हा LED आहे, हा LED ॲटोमॅटिकली चालू पण होते। हा RGB LED आहे, म्हणजे रेड ग्रीन ब्ल्यू असे कलर ॲटोमॅटिक चालू पण होते। आणि आता आम्ही हे 2-3 दिवस झाले चालू केलं, तर याच्यामुळे आमच्या वावरात 2-4 दिवस झाले आता डुकरं आलेच नाहीत, का डुकरं येईल याचा भेव लागू राहिला असं वाटते आम्हाला। तर हे आमच्या जवळही भावानं आम्हाला हे आयडिया दिली, आणि या आयडियानुसार आता हे सगळं शेतात लावलं। तर आता 4-5 दिवसापासून तर काही त्रास नाही आहे, नाही त्रास नाही। आता हरभराही आमचा हा खाल्ला नाही, त्यांना काहीच नाही केलं, नाही तर डुकरेपासून संरक्षण आता होऊन राहिलं आमचं। तर हे तुम्ही बी करू शकता, याला 12 व्होल्टचं सर्किट, 12 व्होल्टची फवाऱ्याची बॅटरी वापरली, असे 2 तार वापरले। हा एक खालचा तार आहे न्यूट्रलसाठी, हा वरचा तार आहे फेससाठी, आणि याला हे LED कनेक्ट केले। किती काय जवळपास आहे LED? 100 LED लागले आता। हे याचा साधारणतः खर्च किती आला असेल आता LED चा? LED चा खर्च आणि ताराचा खर्च, तार म्हणजे जवळपास 1200 रुपये आहे समजा, पूर्ण 1200 रुपये खर्च। हा आणि ते 1200 रुपये खर्च आहे पूर्ण, असं आहे काय? आणि पंपाच्या सहाय्यानं चालू करता येते, हा रोज पंप आणायचा आणि रोज लावून टाकायचा। हा मस्त आयडिया आहे, तर बरोबर आहे, चांगला जमेल आहे। खूप दूर आहे तिथे, एकदम लाइटिंगच झगझगाट झालं। डुकरं आले नाही 4-5 दिवस झाले, नाही लावलं तेव्हापासून काहीच नाही, डुकरं आले काहीच नाही। पहिले लाईट लावले नव्हते, त्याच्या पहिले आलते, पूर्ण सहाय खाऊन टाकत नाही। हो म्हणजे कसं करतं, ओला असताना बी त्याला घोयच घास करत, मोळमाळ करत, पण आता काहीच नाही तेव्हापासून। मस्त आयडिया आहे, तुमच्या जवळ बांध सांगितलं का? जवळ बांध सांगितलं आमचे धानोरा पाटेकरवाले बाळू शिंदे, हां त्यांनी सांगितलं, नाही त्यांनी सांगितलं आहे। मस्त आयडिया आहे, तुम्ही करू शकता हे आयडिया, त्यासाठीच आम्ही हा व्हिडिओ तयार केला, किंवा आपल्या शेतकरी मित्राला व्हा मदत, कारण की डुकरेपासून जंगली जनावरापासून म्हणजे कोणत्याच प्रकारचे जनावर येत नाही, कोणतेच प्राणी येत नाहीत, कोणतेच येऊन नाही राहिले, नाही तर आमच्या इकडे सगळं डुकरेचा रोही हर नाही येत ना। हा नाही संत्र्याच्या कलमाही खूप मोडतात, आता कोणतेच प्राणी येत नाही, रात्रभर कंटिन्यू चालते, नाही रात्रभर कंटिन्यू चालते, असं काय? सांगितलं की एक वेळ लावलं तर 3 दिवस चालते तो पंप, बॅटरी आपल्या फवाऱ्याची बॅटरी, फवाऱ्याची चार्जिंगचा पंप आहे ना, हा ना हा ना, त्याची 3 दिवसापर्यंत 100 लाईट कंटिन्यू चालतात। अरे बाबरे, फक्त रोज सकाळी बंद करायला यावं लागते।